नमस्कार, प्रमिलास किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी रवा इडली कशी बनवायची ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। रवा इडली बनवण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 3 चमच तेल टाकून घेणार आहे। आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, मी त्यामध्ये 1 चमच मोहरी टाकून घेणार आहे आणि आपल्याला या मोहरीला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। आता आपण यामध्ये 1/2 चमच जिरा टाकूया, त्याला पण थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकूया आणि थोडा वेळ याला परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला 1 चमच चण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे। आणि सोबतच 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्या पण टाकून घ्यायच्या आहे आणि आपल्याला याला पण परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1/2 चमच हळद टाकून घ्यायची आहे। यामध्ये मी 1 गाजर किसून घेतलेला आहे, तो मी यामध्ये आता टाकून घेणार आहे आणि याला पण छान परतून घेणार आहे। तुम्ही याच्या ऐवजी कोणत्याही भाज्या टाकू शकता, जसं की शिमला मिरची आहे, पत्तागोबी, मटर, तेही टाकले तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला 1 कप जाड रवा टाकून घ्यायचा आहे। इथे आपल्याला जाडच रवा वापरायचा आहे आणि आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। मी या रव्याला 5 मिनिटं छान भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायची आहे। आता आपल्याला या रव्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 3/4 कप दही टाकायचं आहे। 3/4 कप दही म्हणजे ज्या मापाने मी रवा घेतलेला होता त्यापेक्षा थोडं कमी। आणि आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं एक पातळसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे याचं पातळसर मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हा रवा सेट होण्यासाठी 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर या बॅटरला 20 मिनिटं झालेले आहे, तुम्ही पाहू शकता आपला रवा खूप छान असा फुललेला आहे आणि हे मिश्रण थोडं गाढ पण झालेलं आहे। तर आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे। तर मी हे मिश्रण अशा प्रकारे पातळ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये 1/2 चमचा इनो टाकून घ्यायचं आहे, त्यावर 1 चमचा पाणी, जेणेकरून हा इनो ॲक्टिवेट होऊन जाईल आणि आपल्याला असं छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी एका इडली पात्राला तेल लावून घेणार आहे। आता आपल्याला या इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे। मी अगोदरच या इडली भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि मी यामध्ये लिंबूची काप टाकून घेतलेली आहे, जेणेकरून हे भांडं काळं पडणार नाही। आता आपल्याला हे इडली पात्र यावर ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं याला होऊ द्यायचं आहे मीडियम आचेवर। तर इथे आपल्या इडली होऊन 15 मिनिटं झालेले आहे। आता आपण चेक करून घेऊया की आपली इडली शिजली की नाही। तर मी इथे एका टूथपिकने चेक करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या टूथपिकला आपली इडली चिटकलेली नाही, म्हणजे आपली इडली पूर्णपणे शिजलेली आहे। तर इथे आपलं इडली पात्र पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर मी चमच्याच्या मागच्या बाजूनं तुम्हाला इडली काढून दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली इडली खूप छान झालेली आहे, मागची बाजू आणि पुढची बाजू ही खूप छान शिजलेली आहे।
तर तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या खूपच छान झालेल्या आहे, दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागतात आणि ह्या पचायला पण खूप हलक्या फुलक्या असतात। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।